उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या ठिकाणी मोरे हॉस्पिटल या ठिकाणी आता आपण आहेत. माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही मोरे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद मोरे यांना मारहाण केली होती अशी त्यांनी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार दिलेली आहे. पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. पण हा प्रकार नेमका कसा झाला होता, मारहाण झाली होती का नाही, किंवा यांना पोलीस ठाण्यामध्ये काय नेमका त्रास झाला आणि त्यापुढे पोलीस काय म्हणतात आणि यांनी यांच्यासोबत ज्यांची तक्रार झाली आहे ते काय म्हणतात, हे आम्ही तुम्हाला संपूर्ण आढावा दाखवणार आहोत. ही तुम्ही आमची मुलाखत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता या ठिकाणी डॉक्टर आनंद मोरे आहेत, हे काय म्हणतात ते पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर आनंद मोरे, मी MD आयुर्वेद मेडिसिन आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिसिनमध्ये सुद्धा माझ्या काही डिग्री आहेत आणि मी पाईल फिशर फिश्युलाचे ऑपरेशन इथं वगैरे करतो. तर त्या दिवशी जेव्हा हा 21 नोव्हेंबरला सकाळी 10:30 वाजता जेव्हा आम्ही पेशंटचं राऊंड घेऊन पेशंट पाहत होतो तेव्हा एक व्यक्ती फोनवर बोलत आरडावर, हां उसको देखने वाला मैं उसका मां का ऐसा वगैरे बाकी अशा पद्धतीने वाईट भाषेमध्ये बोलत आमच्या समोर आला, इथे उभारला तो अशा पद्धतीने. मग मी त्याला म्हटलं बाबा तुम्ही नीट बोला आणि नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्ही कोण आहात हे मला माहिती नव्हतं. नाही तुम्हाला मग तिने इतक्या घाण भाषेत बोलत आहे मी सांगावं का नाही हे म्हणजे मला प्रश्न पडलाय की अशा पद्धतीने ते असं करत ते इथं आला आणि म्हणे त्याला नामावर फोन नंबर दे मेरको, तुम्ही कोण आहात म्हणजे बोलायची भाषा. त्यावेळेस मला असं काहीच कळे ना, म्हणजे एकदम शॉकच झालो मी असं काय कोण बोलतो म्हणून. पटकन मी माझा तो फोन उचलला जो लँडलाईन आहे आणि पटकन बाहेर मी लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला गोंधळ झाला की मी नेमकं काय करावं, माझ्या हातामध्ये मोबाईल होता म्हणून मी इकडे तिकडे काय करावं मला समजत नव्हतं. त्यानंतर तो इकडे येऊन बसला. मग इथून बसल्यानंतर मला जरा नाम देऊन बोल दे, त्या व्यक्तीचं नाव मला त्यावेळेस माहिती नव्हतं. त्या व्यक्तीचं नाव पुन्हा मला कळलं की तो कुरेशी लतीफ कुरेशी म्हणून आहे आणि त्याचा काहीतरी ते व्यवसाय आहे कत्तलखान्याचा वगैरे बाकी त्याचा आहे. त्याच्यानंतर तो उठला, त्यानंतर मैत्रको देखण्याच्या साले छोडता नाही तिरको माधरचूक. मला असं वाटलं की तो येतो आणि मला जीव घेतो माझ्याजवळ, अक्षरशः आता तो मला मारणार. याच्यामध्ये शेवटच्या क्षणी ज्यावेळेस त्याने हात केली हातवारे असे की ऐसा चोदी, मी उठलो पटकन त्याला ढकलून दिलं आणि पटकन बाहेरचे ना. तोपर्यंत ही मुलं सुद्धा, हा एक जण होता, तो दार उघडून कसला गोंधळ चालला वाकून बघितलं त्याने की बाबा काय चालू आहे. तितक्यात मग हा तिकडे सलाईन लावत होता आमचा दुसरा मुलगा, त्यालाही पटकन बोलून गेले अरे डॉक्टरांचं काय तर चालू आहे. मग ढकलल्यानंतर तो तिकडे पडला. पडल्यानंतर त्यांनी अक्षरशः उठून जायला पाहिजे होतो बाहेर की काही संबंध नाही आहे कळल्यानंतर. मग तरी सुद्धा तो उठला, पण तो ज्या कारणासाठी आला होता ते कारण सध्या करण्यासाठी त्यांनी लगेच माझी कसोटी पकडली. इथे मला सगळं वन दिसतंय आणि इथे माझ्या गळ्यामध्ये आता ह्याच्याबरोबर माळेबरोबर एक चेन होती मोठी, ती चेन असे पकडून त्यांनी अक्षरशः अशा पैकीनं फास लावण्याचा प्रयत्न केला आणि जोरात उठून मला ज्यावेळेस ढकललं आम्ही पडलो पाठीमागे. मग जे पेशंट चेक करायचं जे असतं ते त्याच्या डोक्याला इथं लागलं आणि मला पाठीमागाची चेक करायचं बाजूचं होते लागलं इथे खटकन, पण मला रक्त नाही आलं तर इथं डोळ्याच्या ठिकाणी असल्यामुळे इथं थोडस हा ज्यावेळेस प्रकार घडत होता घडल्यानंतर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये काय तक्रार वगैरे दिली काय? ते गेल्यानंतर असं लक्षात आलं, गेल्यावर ते पुढे थांबले होते आणि PI साहेब बाहेरच्या साईडला थांबले होते, पण आम्हाला असं लक्षात आलं की घ्या आतमध्ये गेल्यावर असं झालं. म्हणजे एक 10 सेकंदाचं फक्त अंतर असेल जाण्यामध्ये, लगेच आम्हाला घ्या आतमध्ये. त्यांचे काही माणसाने तिथे थांबलेले आतमध्ये घ्या म्हणलं तर आतमध्ये गेल्यावर आमची अशी कंडिशन झाली की आमच्या हातातून मोबाईल कोण काढून घेत आहे, हे घालणारे त्यांना आतमध्ये तिकडे ठेवा रे, ह्याला इकडे घ्या, ते उघडा रूममध्ये कोणता तिकडे बाकीचे हे कोण आहेत बाकीचे बरोबर त्यांना बी तिकडे टाका. म्हणजे काय झालंय हा गेल्याबरोबर प्रकार विचारायला पाहिजे. पण हे सगळ्या गोष्टी घटनाक्रम अशा झाल्या की मला लक्षातच येईना की हे नेमकं काय, म्हणजे तिथे गेल्यावर पोलिसांनी आधी विचारलं पाहिजे नेमकं काय, तो काहीच नाही त्यांना आतमध्ये टाका इकडे टाका, म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित आहे का अशी शंका आली मला. अक्षरशः मी ते उचलकूट त्यांची बघितली. आता शेवटी मी पण एक अधिकारी आहे, वैद्यकीय अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी काम करतो आणि मी त्यावेळेस मी त्यांना म्हणलं अरे तुम्ही असं करू नका, जे काही नेमकं आहे ते तो प्रकार विचार नाही ते मोबाईल. मी म्हटलं कमीत कमी मला मोबाईल पाहिजे, मला माझ्या वकिलाला फोन करायचे. तर शेवटी आता एवढं झाल्यानंतर मला लक्षात आल्यानंतर असं लक्षात आलं की माझं इथं कोण ऐकून घेत नाही आहे, सगळं त्याला सपोर्ट होत होता. मी माझी तक्रार लिहून द्या म्हणत तो, आमच्या मॅडम माझ्या बरोबर होत्या. पोलीस निरीक्षक होते का पोलीस ठाण्यामध्ये? पोलीस निरीक्षक बाहेरच थांबलेले होते, ज्यावेळेस गेटमधून एंट्री करतो त्यावेळेस 50 फुटावरच आतमध्ये ते थांबलेले होते. त्यांनी फक्त आले की आतमध्ये घ्या यांना असं एवढं सांगितलं. आतमध्ये गेल्यानंतर सगळं काही आमच्याच वर त्यांचा ताव होता आणि आम्ही सांगतो की काय प्रकार झाला तो तर विचारा, आम्हाला सांगू तर द्या किंवा आमच्याकडनं लिहून तर घ्या. मग परत त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले, बाकीचे घेतलं, मग त्याची तक्रार घेण्यासाठी त्याला हे केलं पटकन. आणि पुन्हा मग मी हे सावध होऊन पटकन बाजूला आलो आणि एक व्हिडिओ काढला
की एक 50 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे की मला तिथलं जसं आम्ही डॉक्टर लोक लक्षणं पाहून आजार ओळखतो तशा पण तिथली परिस्थिती पाहून नेमकं काय प्रकार घडला असेल हे पूर्वी जे कळल्यानंतर पटकन बाहेर आले. 50 मिनिटाचा व्हिडिओ बनवून मी माननीय जिल्हाधिकारी आणि एसपी साहेबांना विनंती केली की ह्या प्रकरणामध्ये लक्ष घाला, काहीतरी दहा शिस्ती आहे. पुढे काय तू तक्रार कुठे केली? मग पुन्हा माझी तक्रार न घेतल्यामुळे मला एसपी साहेबांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जाऊन मला तक्रार करावी लागली. पण आज तागायत मेलद्वारे किंवा ह्याद्वारे मी करण्याचा प्रयत्न केला, पण आज तक त्याचं कसल्याही प्रकारचं मला उत्तर नाही आहे. किंवा त्यावर जसं आम्हाला जी घाई केली डॉक्टर आणि डॉक्टर परिवारावर जाणीवपूर्वक केस करणे, तशी अजूनही 1.5 महिना संपला तरी त्यांच्या विरोधात कसल्या प्रकारचं काही सांगणार नाही. आमची एवढीच मागणी आहे की आमचं कोविड हॉस्पिटल सुद्धा आहे आणि सामान्य हॉस्पिटल सुद्धा आहे. तर एका हॉस्पिटलमध्ये येऊन जर असं करत असेल तर आज कुठलाही महाराष्ट्रातला देशातला डॉक्टर सिक्युअर नाही आहे किंवा कोणीही एखाद्या चांगल्या घरामध्ये सिक्युअर नाही. आम्ही जी तक्रार केली होती ती सदर व्यक्ती इथं आलेली असल्यामुळे त्याची आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर जी आम्हाला पोस्ट स्टेशनकडनं जी काही अमानुषपणे किंवा अमानवीय मानवाधिकाराचं उल्लंघन करणारी आम्हाला जी वागणूक मिळाली त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार केली. पुढे काही झालेलं नाही आहे त्याच्यामुळे अजूनही आता आम्ही प्रत्यक्षात आहोत. पोलीस अधीक्षकांना तुम्ही तक्रार करताय? पोलीस अधीक्षक साहेबांना तक्रारीत हेच दिलं की सदर ठिकाणी अशा अशा प्रकारचं झालेलं आहे तरी सदर व्यक्तीवर आणि आम्हाला जे त्रास देणारे काही पोलीस कर्मचारी असतील एखाद दुसरे बरं का सगळेच नाही आहेत तर आणि अधीक्षक साहेबांनी हिने आमचं व्यवस्थितपणे ऐकून घेणं गरजेचं होतं पण आम्हाला त्यांनी कसल्या प्रकारचा थारा दिला नाही तो एक आमच्यावरचा अन्याय आहे. परंडा येथील डॉक्टर आनंद मोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये परंडा येथील लतीफ कुरेशी या व्यक्तीने मारहाण केली अशी डॉक्टराची तक्रार पोलीस मुख्यालय उस्मानाबाद या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना डॉक्टर आनंद मोरे यांनी दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण डॉक्टर मोरे यांची प्रतिक्रिया आताच तुम्हाला दाखवलेली आहे. तर ज्यांच्याविरुद्ध लतीफ कुरेशी यांच्याविरुद्ध डॉक्टर आनंद मोरे यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याला गेले परंतु त्यांची तक्रार नाही घेतली म्हणून त्यांनी उस्मानाबादच्या SP ऑफिसकडे तक्रार केलेली आहे. तर आता आपण थेट परंडा या ठिकाणी डॉक्टर मोरे यांनी ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे ते व्यक्ती लतीफ कुरेशी यांच्या घरासमोर आहेत. आता आपण थेट लतीफ कुरेशी काय म्हणतात ते पाहूयात. नेमकं काय प्रकार झाला होता? मी दवाखान्यामध्ये विचारायला गेलं की ती पोरग तुमच्यापाशी कामाला होतं आणि तिचा नंबर मला पाहिजे तर तिने चौघाने येऊन मला मारहाण केले. ती चाकू द्यावा लागल्यात कुठं काय करायला लागल्यात. मी एकटा तिथं दार लावून मला कोंडून ही चौघाने मारल्यात. अर तू कुठला आहे काय बोले मी तुला ओळखत नाही. अरे माझं ती कैंचीनं हिचं डोळ्यात 3-4 टाके पाडल्यात. अरे ती पाहुणीची पुरगी गेलती म्हणून मी विचारायला गेलतं तू कुठला आहे काय म्हणून मला मारहाण केले और मला कुंडून मारले आत. हां तुम्ही तक्रार दिली? मी तक्रार द्यायला गेलतो मी बेहोश होतो मला काय कळत नव्हतं. अरे ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये युट्यूब केलं की लतीफ खुरेशीची मुलगी गेली. लतीफ खुरेशीला लेकरं बिकरं काय नाही. मीला लेकरं नाही काय नाही माझी बदनामगी केलं. माझे पाहुणे रावळ्यात माझी जमातीची बदनामगी केलं की लतीफ खुरेशीची पुरगी गेली म्हणून. हां डॉक्टरला तुम्ही मारहाण केली नाही का? नाही नाही मी काय सुद्धा केलं नाही. ती चौघा मारत होते मला चौघा मारत होते तर मी म्हणलं मला मारू नका तुम्ही. मी नंबरच तुम्हाला द्यायला विचारायला आला. मी बाकीचा काय सुद्धा संबंध नाही. हां तर तिच्या असताना मला मारहाण केले कैंचीनं इथं डोकं फोडले 3 टाके पडलेत आणि लतीफ खुरेशीची मुलगी गेली म्हणून सगळे मोबाईलवर तिने ही केलं. मला लेकरं बी नाही मला मुलगी बी नाही लेकरं बी नाही. त्या घटनेचा व्हिडिओ आहे का? आहे ना तुम्हाला दिले ना झालं नाही का तुम्हाला पत्रकार साहेबाला समजायला दिलेलं आहे आम्ही. हां त्या व्हिडिओबद्दल काय तो व्हिडिओ आहे का? व्हिडिओमध्येच बघा ना सगळं. व्हिडिओमध्ये इरूळमध्ये येळूमध्ये दिलेलं आहे समजा आम्ही. अरे हिने तक्रार केलेलं आहे आमच्यावर कुठे बी काय बी करायला लागलं काय बी धमक्या द्यायला लागलं. हां असं करतो आहे ती. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे तिला सजा व्हायला पाहिजे. हां मला काय लेकरं बिकरं काय नाही. माझी बदनामगी केलं माझ्या पाहुणे रावड्यात माझी खुरीशी जमातमध्ये बदनामगी झाली माझी आणि तिने चौकड तिने रेडू पाठवलं याची करून आणि तिला नाही म्हणून तिला सजा व्हायला पाहिजे. ना तर मी अजून तिच्यावर तक्रार करणार आहे ही जी माझी बदनामगीची. मला लेकरं नव्हतं नेबी तिने बदनामगीला गेली ती पुरीची मुलगी गेली म्हणून. मोरे आणि लतीफ कुरेशी या दोघांची तक्रार झाली नेमकी कशामुळे झाली? आनंद मोरेचं म्हणणं तुम्हाला आम्ही दाखवलं आहे. आता लतीफ कुरेशी यांचं पण म्हणणं आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या दोघांच्या नेमक्या तक्रारी कशामुळे झाल्या परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिड्डे हे काय म्हणतात हे आता आपण जाणून घेऊयात. परंडा या ठिकाणी
परांड्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत सुनील गिड्डे साहेब आपल्यासोबत आहेत. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस नेमका काय प्रकार झाला, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेतली नाही असं डॉक्टर आनंद मोरे यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आपल्यासोबत या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे साहेब आहेत आपल्यासोबत, काय म्हणतात ते पाहूया. सर, त्या दिवशी ज्या दिवशी डॉक्टरना मारहाण झाली असं डॉक्टरचं म्हणणं आहे, तुम्ही त्यांची तक्रार घेतली नाही, त्यांनी तुमच्या विरोधात पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्याकडे तक्रार केलेली आहे, तर नेमकं काय त्या दिवशी काय प्रकार झाला होता? त्या दिवशी डॉक्टर मोरे आले होते त्यांच्या फॅमिलीसह, आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात जायचं आहे का असं विचारलं होतं ठाणे मंत्र्यांनी. तर त्यावेळेला त्यांनी ते तक्रार तर दिली नाही, परंतु त्यांनी कुठला तरी व्हिडिओ तयार केला आणि मला मारहाण झालेली आहे, मला कुणीतरी एका खाटीक संबंधातल्या माणसाने म्हणून एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकला आणि कुठंतरी लाईव्ह टाकला होता. त्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनच्या आवारात काय असा व्हिडिओ वगैरे करू नका. आणि त्यानंतर ते त्यानंतर लतीफ पुरेशी हा पण आला होता, त्याला मार लागलेला असल्यामुळे त्याचं रक्त वगैरे येत होतं, त्याच्या कपड्यावर रक्त होतं, त्यामुळे त्याला एमएससीसाठी ठाणे मंत्र यांनी सरकारी दवाखान्यात पाठवलं. सरकारी डॉक्टरच्या डॉक्टरांनी त्यांना रिपेअर केलं उस्मानाबादला, पण ते गेले बार्शीला आणि ते बार्शीला जाऊन तिथं उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर उपचारास दाखल झाले असताना तेथील पोलिसांनी लिमकर नावाच्या पोलिसांनी बार्शी शहर पोलिसांतील पोलिसांनी त्याचा जबाब घेतलेला आहे. लतीफ पुरेशी यांचा जबाब बार्शी शहर पोलिसांना बार्शी पोलिसांनी घेतला आणि तिथून दाखल करून इकडे पाठवला. त्यानंतर त्याप्रमाणे इथं गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही त्या लतीफ पुरेशीची स्वतः काही फिर्याद घेतली नाही किंवा आम्ही पण फिर्याद दिली नाही, पण बार्शी शहर पोलिसांनी फिर्याद दिली आणि ती पाठवली आहे. त्याप्रमाणे त्या फिर्यादीमध्ये इतरांची नावं होती, म्हणजे त्यांच्या मिसेसचं आणि त्यांच्या वडिलांचं, तर त्याप्रमाणे एकशिंगे त्या एकशिंगे साहेबांकडे त्याचा सदर गुन्ह्याचा तपास दिला होता. त्यांनी खात्री करून नंतर त्यांची नावं बघवलेली आहेत, परंतु ही फिर्याद जी दिलेली आहे ती परांडा पोलिसांनी घेतलेली नाही किंवा परांडा पोलिसांनी किंवा माझ्या सांगण्यावरून घेतलेली नाही. आणि तक्रार करायचा अधिकार आहे सर्वसामान्य नागरिकांना, त्याप्रमाणे डॉक्टरांनी तो अधिकार वापरलेला आहे, त्याबद्दल माझं काहीही मत नाही. त्यांनी तक्रार केली असेल तर त्याची शहनिशा होईल आणि त्याप्रमाणे त्यांची फिर्याद घेतली का नाही घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे वडिलांना ते घेऊन आले होते की वडिलांना लागले म्हणून त्याच्यावर सांगत होते. त्यानंतर त्यांना MLC पण दिली होती, ठाणे मंत्र्यांनी त्यांनी MLC पण दिली होती. त्यानंतर ते निघून गेले आणि परत ते MLC चे कागद तिथं ठेवून गेले. त्यावेळेला त्यांनी काही फिर्याद दिलेली नाही, आम्ही फिर्याद घेतली नाही म्हणणं चुकीचं आहे. आम्ही फिर्याद घेण्यासाठी बसलो आहे, ज्यांनी कोणाची फिर्याद असेल त्यासाठी ठाणे मंत्र्यांवर बसलेले असतात. माझ्या चेंबरपासून बरंचसं अंतर आहे ठाणे मंत्र्यांचं आणि ठाणे मंत्र्यांवर आले की प्रत्येकाची फिर्याद नोंदवून घेतात. त्यामुळे आम्ही सर्व पांडा तालुक्यातील नागरिकांना माहीत आहे की इथं आल्यानंतर सर्वांना न्याय दिला जातो, आम्ही कोणावरही अन्याय करत नाही. डॉक्टर आनंद मोरे या ठिकाणी तक्रार द्यायला आल्यानंतर आता आणखीन जर तक्रार द्यायला आली तर तुम्ही तक्रार घेणार? बरोबर आहे, आम्ही तक्रार घेणार, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कोणाच्या विरुद्ध तक्रार आहे, तक्रारीनंतर जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे चार्जशीट जाईल किंवा फायनल जाईल, जसं ते आम्ही तक्रार घेण्यास तयार आहोत. पांडा येथील मोरे हॉस्पिटलच्या डॉक्टर आनंद मोरे यांनी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना त्यांना मारहाण केली अशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज परांडा येथे आम्ही डॉक्टर मोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्यांची थेट मुलाखत घेतली. त्या डॉक्टर मोरे यांनी सांगितलं की पोलीस निरीक्षक आणि लतीफ कुरेशी हे काहीतरी षडयंत्र करून माझी तक्रार घेत नाहीत पोलीसवाले, असं त्यांनी आरोप केला होता. आम्ही तुम्हाला थेट या परांडा शहरातील लतीफ कुरेशी यांच्या घरी गेलो आणि त्यांची लतीफ कुरेशी यांची तुम्हाला थेट मुलाखत दाखवलेली आहे. त्याच्यानंतर या दोघांच्या तक्रारीवर पोलिसांनी काय केलं, हे पोलिसांची प्रतिक्रिया या परांडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे. ही आमची बातमी पाहिल्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.